हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतन लाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ। राज्यातील धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे म्हणून त्रुटी असलेल्या प्रस्तावाकडे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने नाहक 10 महिन्यापासून दुर्लक्ष चालवले आहे। सामाजिक न्याय खात्यात प्रस्ताव धुळखात पडून आहे। हा अचूक प्रस्ताव महिनाभरात केंद्राला पाठवला न गेल्यास राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना दिसतील तिथे काळे फासण्याचा इशारा समाजाचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी दिला। महाराष्ट्र राज्यातील धोबी समाजाला आम्ही पूर्ववत आरक्षण मिळावं म्हणून गेल्या 25 वर्षापासून लढा लढतो आहे। मात्र महाराष्ट्र शासनातील सामाजिक न्याय विभाग आमच्या मागणीकडे हेतुता दुर्लक्ष करतो आहे। गेल्या 4 सप्टेंबर 2019 रोजी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने केंद्राला आमच्या धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण मिळावं म्हणून डॉक्टर दशरथ भांडे समितीचा अहवाल हा शिफारशीसह पाठवला होता। मात्र तो अहवाल हा केंद्र शासनाने तो विहित नमुन्यात नाही आणि माहिती दिलेली नाही म्हणून पुन्हा परत पाठवलेला आहे। तो अहवाल गेल्या 10 महिन्यापासून धुळखात पडून आहे। त्या अहवालावर सामाजिक न्याय विभागाने कारवाई केलेली नाही। तर आम्हाला हेतुता आमच्या हक्काच्या आरक्षणापासून निव्वळ फक्त सामाजिक न्याय विभाग हा दूर ठेवतो आहे, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या राज्यभरातील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांना काळं निवेदन दिलं आणि त्यांचा निषेध केलेला आहे। येत्या काळामध्ये सामाजिक न्याय विभागाने महिनाभरात आमचा अहवाल हा त्याची त्रुटी दुरुस्ती करून पूर्तता करून जर पाठवला नाही तर आम्ही राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेते आणि त्यांचे जे मंत्री आहेत ते जिथे दिसतील तिथे राज्यभर त्यांना काळे फासणार आहोत असा इशारा दिलेला आहे। सोमवारी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यभर काळ्या फिती आणि काळे मास्क लावून काळेच निवेदन देत राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले। समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे व प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या आजच्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे समवेत हे समाज बांधव सहभागी झाले होते। समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी काळे निवेदन स्वीकारले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। क्या बोलती पब्लिक? पब्लिक कुछ नहीं बोलती है, सब एप्स जिम ज्वाइन कर रहे हैं। क्यों? 12,900 में पूरे साल की मेंबरशिप मिल रही है ना? यस, एप्स जिम में 12,900 में ईयरली मेंबरशिप पाए। एप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।